आता मी जयंती माताच्या मंदिराकडनं ह्या बाजूच्या जंगलातून निघालेलो आहे. सकाळचा सूर्योदय झालेला आहे पण अजून ह्या दाट झाडीमुळं जंगलातून दिसत नाही. ही जयंती माता मंदिराच्या शेजारची दाट झाडीचं जंगल, सगळीकडे सागवानी लाकडं दिसत आहे, सरळ सरळ एकदम जंगल एकदम किर्र आहे. त्या जंगलातून आता आमची परिक्रमा चालू आहे. जयंती माताच्या जवळून दिसणारा जंगलातला सूर्योदय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, शिव मल्हार, ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. हे पामखेडीचं जंगल अतिशय घनदाट असं जंगल आहे. ह्या जंगलामध्ये हत्ती, वाघ, सिंह, हरिण आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी या ठिकाणी आढळतात. त्यामुळं या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करणारे फक्त दिवसाच या ठिकाणाहून जाऊ शकतात. आणि हा खूप असा धोकादायक रस्ता आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. खेडीचं जंगल चढ उताराचं अतिशय कठीण ही जाणारी पायवाट. समोर जंगल आणि ह्या जंगलामध्ये आम्ही सध्या तरी दोघेच आहोत. फार कठीण असे अनेक चढ उतार आहेत जंगलात. नर्मदे हर, नर्मदे हर. अशी अतिशय घनदाट हिंस्र प्राणी या ठिकाणी राहतात. वाघ, हरिण, सिंह, अनेक प्रकारचे पक्षी प्राणी आणि ही सिंगल वाट. त्यामधून आम्ही आता पामाखडीच्या जंगलातून परिक्रमा करत आहोत. हे जंगल धर्मेश्वर धाम, धर्मेश्वर धाम येथील ही शिवलिंगाची मूर्ती. ओम नमः शिवाय, शिव मल्हार, मल्हार मल्हार. सुंदर असं धर्मेश्वर धाम. राजा धर्मराज यांनी स्थापित केलेले हे धर्मेश्वर, धर्मेश्वर धाम. नंदेश्वर, सुंदर असा नंदेश्वर. राजा धर्मराज युधिष्ठिर पाच पांडवांनी स्थापित केलेलं धर्मेश्वर मंदिर, धर्मेश्वर लिंग अतिशय सुंदर असं. धर्मपुरी या इथून 5-10 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव, या ठिकाणाहून ही शंकराची पिंड, संत श्री काशी मुनी श्री उदासीन महाराज यांनी धर्मपुरीहून या ठिकाणी आणलेली आहे. धर्मेश्वर नंतर बाईंसगज इथून दिसणारा हा आजचा सूर्योदय. ओम सूर्याय नमः, ओम रवाय नमः, ओम खगाय नमः,
ओम भास्कराय नमः, ओम नर्मदे हर। हे विप्राशीतील नर्मदा मंदिर, अतिशय सुंदर असं हे मंदिर, नर्मदा मातेचं मंदिर। त्याच्या बाजूला हे असलेलं राम मंदिर, हा अतिशय सुंदर असं हे राम मंदिर। मध्ये सुंदर असे राम लक्ष्मण सीता सुंदर मूर्ती, विप्रास गावामधील हे राम मंदिर। सुंदर राम लक्ष्मण सीता। ही विप्रास जवळची दत्तुडी नदी, दत्तुडी मैया अगदी काटोकाट तंतोतंत भरलेली आहे आणि या दत्तुडी मैयापासून नर्मदा मैया काही अंतरावरच आहे। साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावर जाऊन यांचा संगम होतो। आता ह्या पात्रातून आम्ही पलीकडे पिपल्या या गावी जाणार आहोत। तत्पूर्वी दत्तुडी मैयाचा हा सुंदर असा परिसर। दत्तुडी मैयामधून आमचा आता हा आजचा प्रवास सुरू झाला। मैयामधून नका म्हणू, मैया काय मैया सगळ्या नर्मदे हर। हा दत्तुडी मैयाचा सुंदर असा परिसर। या पात्रातून नर्मदा मैया 1.5 किलोमीटरच्या अंतरावर दत्तुडी मैयेचा आणि नर्मदा मैयेचा संगम होतो। विस्तीर्ण असे हे पात्र, सुंदर असा आजूबाजूचा परिसर। नर्मदे हर। सुंदर अशी शूटिंग चालू आहे। पिपल्या इमल्या घाट येथील नर्मदा इमल्या घाट मिर्झापूर, इमली घाट मिर्झापूर देवास जिल्हा, या ठिकाणावरील या ठिकाणावर असलेल्या नर्मदा मातेचे सुंदर सुंदर अशी मूर्ती। इमली घाटावरून नर्मदा माता मंदिराच्या येथून होणारं सुंदर नर्मदा मैयेचं हे दर्शन अतिशय विहंगमय मनोहरी असं हे दृश्य। नर्मदा माता नर्मदे हर। नर्मदा मातेचे दर्शन हे 2 ते 3 दिवसांनी होत आहे आणि नर्मदा मातेमुळे दिसणारा आजूबाजूचा हा सुंदर निसर्गरमणीय भाग। सुंदर असं नर्मदे मातेचे दर्शन। हर हर महादेव। इमली घाट मिर्झापूर येथील हे महादेव मंदिर। इमली घाट मिर्झापूर जिल्हा देवास या ठिकाणी होणारं नर्मदा मैयेचं हे सुंदर असं दर्शन। आजूबाजूचा सुंदर असा परिसर, हिरवागार परिसर।